नमस्कार, मी कोमल बनसोडे, माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी करते शंकर पाळे करते आज मी. तर मी दाखवते तुम्हाला मी शंकर पाळे कशी करते. खरं तर ही पीठ मळायला आहे ना, म्हणजे जास्त जड जाते बर का पीठ मळताना. मळता येत नाही पटपट, पण तरी पण मी ट्राय करते. मी इथं अर्धा किलो मैदा घेतलाय आणि माझ्याकडे एक छोटं पातेलं आहे, मी ह्याच ह्यानीच माप घेते. तर ही पावशेरभर असेल साखर. तर मला घ्यायचंय थोडस तेल घ्यायचंय. थोडस तेल मी टाकायला ठेवते, थोडस साखरेला थोडस कमी पाणी टाकायचं. मी साखर बिकर असं बारीक नाही करत, डायरेक्ट साखर गरम करूनच टाकत असते. मी बघा तर तेल तर गरम झालंय, मांडीवर असल्यामुळे लगी लगी टाकता येत नाही थाळ्यामध्ये, मांडीला पोळते माझ्या. सोडा टाकते मी थोडा, खरं तर आहे ना सगळं म्हणजे माईसाठी करायला लागते. मी दरवर्षीच करते बरं का, लक्ष्मी आणि आले की दरवर्षीच करत असते. कसं आहे माहित आहे का, आता बाहेर सगळीकडच लक्ष्मी असते ते, आणि मग आपली आता माही तर लहानच आहे आपली, त्यामुळे ती जर बाहेर कुठं गेली आणि बाबा तिनं जर मागितलं कुठं काय म्हणजे मम्मी मला हीच पाहिजे तीच पाहिजे असं, मी तर काय तिच्यासोबत जाऊ शकत नाही कुणाच्यात, लक्ष्मी बघायला नाही गणपती बघायला काय नाही. पण माही जाती असं कुणा कुणासोबत पण जाती फिरायला, तर मग तिचं जर त्याच्यावर जर हे केलं तर मग त्यापेक्षा मग मी घरीच करत असते सगळं बरं का. कसं आहे लहान लेकरांच जातच लक्ष, खाण्यावर तर जातच. टाकले टाकले तर लय कठीण आहे आहो. आम्हाला ना जसं गोड लागतं ना तसं मी गोड केलेलं आहे, कोणाला म्हणजे लगेच जास्त गोड लागते तर आमच्या जास्त गोड खा आवडत नाही जास्त कोणाला. होतय का आणि ह्या पिठाला आहे ना असं गरम गरमच मळायचं बरं का.
मग गरम गरम मळलं ना लय छान होत. आणि आम्ही जास्त वेळ ठेवत नाही, हे पीठ लगे लगेच करतो. थोडीशी साखर आली नाही बघा तर हो काही पीठ लाटायला नाही जमणार ते. बघा आता हो काय, मी थोडं थोडंच लाटून घेते बरं का, बारीक बारीक. मला जेवढं होईल तेवढं लाटते. लय मोठं लाटा लाटायचं म्हणलं की मग मला ते जुळत नाही पायावर. हे बघा आता माझं झालेलं आहे शंकरपाळ्याचं सगळं, म्हणजे लाटून कापून झालेलं आहे. आता फक्त तळायचं, मी तेल पण गरम करत ठेवलं इथं. काय माहितीये का, असं तुमच्यासारखं मला फास्ट नाही करता येत पटापटा कुठली पण गोष्ट. माझी माझी हळूहळू आणि असं दमानीच करायला लागते मला, कारण कदाचित गेल्या वेळेस सारखं पण होऊ शकते, मला तेल पण होऊ शकते. त्यामुळं मी असं थोडं थोडं टाकते ह्याच्यामध्ये. तर बघा आता हे कसे झालेले आहेत हो का, मस्त त्याला अच्छी झाली आहे. प्रत्येकाच्या इकडचं वेगवेगळं असतंय, प्रत्येकाच्या इकडं म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं करतात, ज्याची त्याची पद्धत वेगळी असते. मला जसं आवडतं तसं मी करते. चला तर मग मी आता एवढं तळून घेते आणि सगळं तळल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते. तर चला बघा माझ्या हो का शंकरपाळ्या भाजून झाल्या. तर आता सगळं तळून बिळून घेतलेत मी आणि ह्याला बिस्किटासारखा असा छान कलर आलेला आहे. तर बघा तुम्हाला आवडल्यास सांगा आणि तुम्ही पण खायला या बरं का माझ्यासाठी आपल्या. तर बघा माझ्या शंकरपाळ्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर मला नक्कीच कळवा. मी माझ्या पद्धतीनं बनवली आणि कसं आहे माहिती आहे का, ते पीठ मळताना थोडंसं हे होत होतं, कारण
मांडीवर लाटायला म्हणलं की ती लई दड जाते, ती पिठे एकतर मैद्याच असते ती ही होत नाही पटपट, त्यामुळं मांडीवर लाटायला मला जड जाते ती। तर बघा तुम्हाला आवडलं तर सांगा। तर चला मग, धन्यवाद सगळ्यांना।